संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार राम सातपुते आणि उद्योजक बिपिन भाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करण्यात आलं. अनिष्ट प्रथा आणि रूढीला विरोध करणारे संत रविदास महाराज यांची जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. सोलापुरात चार हुतात्मा पुतळा चौक इथं राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणित संत रविदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या वतीनं संत रविदास महाराजांच्या मूर्तीचं पूजन माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते आणि अश्विनी सहकारी रुग्णालयाचे चेअरमन बिपिन पटेल, मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षा श्रीदेवी फुलारे, अशोक लांबतुरे, संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते जॉन फुलारे, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या माजी सदस्या सुरेखा लांबतुरे, मधुकर गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. दरम्यान माजी नगरसेविका तसंच उत्सवाध्यक्षा श्रीदेवी फुलारे आणि जॉन फुलारे यांच्या वतीनं राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणित संत रविदास मध्यवर्ती उत्सव मंडळाला महाराजांची 5 लाख रुपयांची 11 फुटी मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आली आहे. सोलापुरात प्रथमच अशा भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानं समाज बांधवांमध्ये मोठा आनंद व्यक्त करण्यात आला. प्रतिष्ठापनेनिमित्त मान्यवरांनी जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देताना संत रविदास महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. सगळ्यात महत्वाची जर सध्या आपल्याला माहीत नाहीये पण भेडसावणारी जर समस्या कुठली असेल तर आपल्या हिंदू धर्मातील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चर्मकार समाजातील बांधवांचं गोरगरीब बांधवांचं त्या ठिकाणी धर्मांतरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामुळे आपण तीही काळजी घ्यावी की आपल्या समाज बांधवांचं धर्मांतर होणार नाही. आपला पूजनीय संत रोहिदासांचा जो संदेश आहे की मन चंगा तो कटवती मे मी गंगा, हिंदू धर्माला एक दिशा देणारा संदेश, विश्वाला संदेश देण्याचं काम संत रोहिदासांनी केलं. त्यामुळे आपण सगळे हिंदू आहोत, त्यामुळे संत रोहिदासांनी जी आपल्याला हिंदू धर्माची शिकवण दिलेली आहे तो हिंदू धर्मामध्ये आपला सगळा समाज त्या ठिकाणी राहिला पाहिजे. कोणीही धर्मांतरण केलं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आणि आपल्या समाजातील ज्यांना कोणाला शिक्षण घ्यायचं आहे त्याला त्या ठिकाणी आर्थिक परिस्थितीमुळे तो वंचित राहणार नाही. आपण मला वर्षाला 2, 5, 10, 20 जे काही विद्यार्थी असतील त्याची माझ्यावर जबाबदारी टाकावी, समाजातील अजून 4 लोकांनी त्याची जबाबदारी घ्यावी. आपण अशा सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करू. आपण समाजाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे. जे कोणी अधिकारी म्हणा, आमदार म्हणा, जे नगरसभे खासदार, अनेक माध्यमातून आपण समाजाकडे दुर्लक्ष न करता आपले जे काही एक गरीब समाज राहायला बघतो त्यामध्ये जे 100% 50-60% लोक श्रीमंत असल्यासारखे, बाकी तर पूर्ण बेकारीतले असते. त्या लोकांना असं काय अनुदान वगैरे काय भेटत असले तर आपण त्या मार्फत आम्हाला सांगून त्यांनी समाजासाठी तुम्ही पोहोचवण्याचं काम करा. कारण समाजासाठी प्रत्येक एक आपला लोक आपलं काम करायला बघतात. आणि संजय बाबा शिंदे त्यांनी सुद्धा आम्हाला एक महिलाला म्हणून एक समाज मुलगी म्हणून त्यांनी मला मध्यवर्ते जे आदर्श केले, खरं तर मला खूप मोठा अभिमान वाटायला बघतो की आम्ही या समाजामध्ये जन्मले. खरं तर मी एक समाजाचा दिन म्हणून त्यांनी जे मी पद घेतले आणि समाजासाठी आम्ही काम करत आलेली आहे. या प्रसंगी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी राम कबाडे, गणेश तूपसमुद्रे, परशुराम मगरुमखाने, अजय राऊत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव मलिक रोकडे, ॲडव्होकेट प्रशांत कांबळे, माजी नगरसेविका संगीता जाधव, माजी उत्सवाध्यक्ष अशोक सुरवसे, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, बाळासाहेब अळसंदे, उपाध्यक्षा गौराबाई कोरे, रमेश कांबळे, इस्माईल हुलसुरे, राजू कदम, गणेश शिलेदार, उद्योजक सचिन वाघमारे, सहसचिव अविनाश चाबुकस्वार, पत्रकार मनोज हुलसुरे, जीवन शिंदे, पत्रकार लक्ष्मण चाबुकस्वार, शशिकांत कांबळे, तुकाराम चाबुकस्वार, सरफराज कांबळे, महेश गाडेकर, विशाल लांबतुरे, पंकज लांबतुरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.